ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावरील दगडफेकीचा नामदार छगन भुजबळ यांनी तीव्र निषेध नोंदवला. ही घटना अतिशय निंदनीय आहे असेही ते म्हणाले. शरद पवार यांच्या सिल्वर बंगल्यावर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध व्यक्त करत ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचं मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोलापुरात बोलताना व्यक्त केलंय. एसटी कर्मचाऱ्यांना मला विनंती करायची आहे. एक तर हे गेले कित्येक महिने आपण संपावर आहात, त्याच्यानंतर अजित पवार असतील किंवा अनिल परब असतील आणि शासन आपल्या अनेक मागण्या एक मागणीसोबत अनेक सगळ्या जवळपास मागण्या ज्या आहेत मंजूर केल्या, ज्या काही काही होत्या त्या हायकोर्टाने स्वतः एवढे दिवस ज्या प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगितलं, सरकारला सांगितलं आणि त्यातून चांगले आणखीन काही मार्ग सुचवले की त्यांना आणखीन काही मदत होईल. आता एवढं सगळं केल्यानंतर पवारसाहेबांच्या घरी जायचं काही म्हणजे मोर्चाने जायचं काही कारण नाही. तुमचे कार्यकर्ते अनेक वेळामध्ये भेटले, पवारसाहेबांनी सुद्धा सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा यांची सरकारचं पण राहिलं पाहिजे, तुमचंही राहिलं पाहिजे, कारण सगळ्या लोकांना परमनंट करून सरकारमध्ये सामील करून घेणं हे शक्य नाही असं समितीने निर्णय दिलेला आहे. ती समिती जी आहे त्यांनाही मान्य होती, सगळ्या सर्व पक्षांना मान्य होती, ती संपकऱ्यांना पण मान्य होती आणि त्यांनी सांगितलं की बाबा हेच शक्य नाही, कारण अशा अनेक महामंडळं जे आहेत त्या राज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या अंडर काम करतात. ह्या सगळ्यांनी जर समजा मागणी केली की सरकारमध्ये आम्हाला सरकारी नोकर म्हणून मान्यता द्या आणि त्याप्रमाणेच कारवाई करा, तर मला असं वाटतं पगारच एवढा जाईल की एक रुपयासुद्धा विकास कामाला शिल्लक राहणार नाही, तरीसुद्धा त्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं आपण त्यांना पैसेसुद्धा वाढून दिले आणि हायकोर्टानेसुद्धा वाढून दिल्यानंतर पवारसाहेबांच्या घरावर जाणं, मला माहिती नाही दगडफेक केली असं तुम्ही म्हणता तर केली असेल, तर ते निंदनीय आहे आणि यामुळे जे आहे जी काही सहानुभूती तुमच्याबरोबर थोडीफार अजूनही लोकांची राहिलेली आहे तीसुद्धा सहानुभूती तुम्ही गमावून बसता आहे.